आणि सरकारने जाणून बुजून राज्यातल्या ओबीसींचा घात केला अशी टीका केली आहे राज्य सरकारवर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी. ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर भाजपकडून सरकारला लक्ष्य केलं जाते. भाजपा आमदार संजय कुटे यांची प्रतिक्रिया, सरकारने जाणून बुजून राज्यातल्या ओबीसींचा घात केला. आज सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या आरक्षणाबद्दल, राजकीय आरक्षणाबद्दल आज निर्णय दिला आणि 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घ्याव्यात या प्रकारचे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेले आहेत. मला वाटते की महाराष्ट्रातल्या ओबीसींचा हा घात जाणून बुजून महाराष्ट्र शासनातल्या या महाविकास आघाडीनं हेतू पुरस्परपणे केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.